पुणे जिल्ह्यात लोणीकंद फुलगाव इथे आयोजित केली आहे। या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातले 46 संघ भाग घेणार आहे। एकंदर 900 मल्ल त्या ठिकाणी भाग घेणार आहे। ह्या स्पर्धा 6 दिवस चालणार आहे। आठवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यात लोणीकंद फुलगाव इथे आयोजित केली आहे। या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातले 46 संघ भाग घेणार आहे, त्यामध्ये महानगरपालिका आणि जिल्ह्याचे संघ एकंदर 900 मल्ल त्या ठिकाणी भाग घेणार आहे। ह्या स्पर्धा 6 दिवस चालणार आहे। या स्पर्धेमधून जे विजयी स्पर्धक होणार आहे त्यांना आम्ही जे मुंबई येथे नॅशनल स्पर्धा होणार आहे त्याकरितासुद्धा आम्ही पाठवणार आहे। आणि हे ऑल इंडिया महासंघ कुस्ती महासंघाने दिलेल्या मान्यतानुसार ह्या स्पर्धा होणार आहे। 6 दिवस ह्या स्पर्धा चालणार आहे। मागच्या वर्षीसुद्धा यशस्वी स्पर्धा आम्ही घेतल्या, त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा यशस्वी स्पर्धा व्हाव्या या दृष्टीने पत्रकारांनी आम्हाला मदत करावी आणि यांची प्रसिद्धी द्यावी हीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो। यामध्ये आम्ही देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांना आमंत्रित करणार आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा ह्या सर्वांना आणि ज्यांनी ज्यांनी या कुस्तीला सहभाग झाला ज्यांनी ज्यांनी या कुस्तीला मोठं केलं या सर्वांना यामध्ये आम्ही बोलावणार आहे। या कुस्त्या चांगल्या स्पर्धा पार पडणं असं मला वाटते। आपण आम्ही आमंत्रित केला श्री रामदास भाऊ तडस हे तो उपस्थित आहे। त्याचसोबत या स्पर्धेचे आयोजक व माननीय योगीजी दोरके हे तो उपस्थित आहेत। यासोबत यशन बाबासाहेब काळे आणि मी स्वतः पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष वैभव सदीप। आता राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यात मैदानावर ही स्पर्धा आयोजित आम्ही करणार आहे। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातले त्यात महानगरपालिका जिल्हा स्तरावर जवळजवळ 906 दिवस चालणार आहे। या कुस्त्याला भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीनं जे पहिला निवडल्या जातील त्याला पुढे नॅशनलमध्ये खेळता येईल। नॅशनलमध्ये याची निवड झाली त्याला मोहम्मद बेद असो आशियाड असो